तर गाईज भेटली ती पुन्हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो ना, तो क्षण फायनली आलेला आहे आणि त्या दिवशी आपण निघालो होतो. तर आम्ही आता आमच्या गावातून नागतने गाव जवळ आहे, सातारा थोडंसं अलीकडे, तिथे आम्ही निघालो होतो सातारा आणि शिरवळ. तर तिथे कशासाठी निघालो तुम्हाला तिथे पोचल्यावरती सांगतो आणि दाखवतो देखील. तुम्ही जर काय आपले जुने फॉलोअर असेल ना, तर बाईकचा मीटर बघा आणि अंदाज लावा ही कोणती बाईक आहे. तर चला मी तुम्हाला एक हिंट देऊन टाकतो की ही बाईक आपण मुंबईवरून गावाला घेऊन आलो होतो माझ्या भावासाठी. तर आता गेस करून सांगा की ही बाईक कोणती आहे. आता निघालो आहे सातारा आणि शिरवळच्या मध्ये, तिकडे जायचं खास कारण आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे तिकडे जाण्यासाठी. आता वाजलेत 9, आय थिंक आपण 12 तरी रिटर्न यायला पाहिजे. आम्ही सकाळी 5 तिथे जाणार होतो, पण 5 बराच पाऊस पडत होता, त्यामुळे पावसात आणि सकाळच्या थंडीत जाण्यापेक्षा आम्ही थोडंसं लेट जायचं ठरवलं. आणि आता ऊन पडले त्यामुळे बेस्टच आहे, आणि मला उन्हाळा आवडतो हा तुम्हाला माहीतच आहे. बऱ्याच दिवसानंतर मी बाईक चालवतो ना, थोडीशी वेगळी फिलिंग येते. म्हणजे जी एक्साइटमेंट आहे ना ते खूप जास्त आहे बाईक चालवण्याची. आणि म्हणजे इन शॉर्ट बोलायला गेलं तर मजा येते बाईक चालवायला, मजा येते यार. किती मार्चपासून जो काय लॉकडाऊन चालू झालेला, मला आठवतं माझी शेवटची राईड महाबळेश्वर होती, आणि महाबळेश्वर राईड नंतर मी पहिल्यांदा बाईक चालवत असेल, तोही एवढ्या लांब. खरंच या अगोदर हीच चालवलेली बाईक, ते पण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी काल. बस गाईज, हुंडाच्या आत्तापर्यंत मी जेवढ्या गाड्या चालवल्यात ना, त्यातली ही गाडी मला खूप आवडली. म्हणजे गाडी स्ट्रॉंग आहे, लुकवाईज कडक आहे, पळते मस्त. आरामात मी हिला 90 क्रॉस करतो यार, कारण उगाच गाडी हातामध्ये आहे म्हणून पळवण्याला काहीच अर्थ नाही आहे. जेवढ्या आपण गाडी पळवू ना, तेवढा आपल्या हातामध्ये कंट्रोल असायला हवं, तर ते गाडी पळवण्याला अर्थ आहे. आय होप की तुम्हाला माझा पॉईंट कळला असेल. ओके, डन. बस आता माझं एवढंच म्हणणं आहे की पाऊस नाही पडायला पाहिजे कुठे, कारण आम्ही सेफ्टीचं असं काही घेऊन आलो. कॅमेरा आपल्याकडे, गोप्रो आपल्याकडे, पाऊस पडला तर गोप्रो काढून ठेवावा लागेल. पुन्हा मेन आपला M50 आहे, मोबाईल्स आहेत. खरं तर एक बॅकअप प्लॅन घेऊन चालायला पाहिजे होतं, बट तिकडे जाण्याच्या खुशीमध्ये, तिकडे जाण्याच्या एक्साइटमेंटमध्ये सगळंच राहून गेलं आपलं. तर काय, ज्यासाठी आपण शिरवळ आलो होतो ती जी गोष्ट होती तिला घेण्यासाठी आपण आलो होतो, फायनली गॅस ते आपल्याला भेटले, आपले एंजल आपल्याला भेटलं. तर आता थोडंसं कसं ना, 3 झालं लॉकडाऊन होतं, 3 झालं लॉकडाऊन असल्यामुळे कोणतीही राईड करता आले नाही, बाईक आपली पूर्णपणे उभी होती. त्यामुळे काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला क्लिअर करायच्या. त्यामुळे आता इथून सातारच्या KTM सर्व्हिस सेंटरमध्ये मी तिथले मॅनेजर आहेत, त्यांना कॉल केलेला. प्रवीण जर तुम्ही त्यांना ओळखत असाल तर आता तिकडेच जायचं आहे. थोडंसं आपलं हे सीट पण चेंज करायचं आहे. बाहेर उभे असल्यामुळे इंडिकेटर तुटलेला आहे, इंडिकेटर चेंज करायचं. त्यासोबत थोडीशी वॉश वगैरे करून, चेंजली वगैरे करायचं. छोटी मोठी काही कामं आहेत ती आज पहिल्यांदा आपण करून घेऊया. म्हणजे जे काही आपण आता थोडे दिवस गाव आहे तेव्हा आपल्याला बाईक आपल्याला यूज करता येईल. सो चला आता जाऊया. चला मग गावे आल्यावरती भेटू आपण. चला चला भाऊ, थँक्यू. लाईट चालू ठेव लाईट. तर गाईज, फायनली आपल्याला आपली एंजल भेटली गावी. तर जी काही थोडीफार कामं आहेत ना, ती सर्व्हिस सेंटरला जाऊन आपण आता करू आहोत. आय होप की जास्त गर्दी वगैरे नसावी तिथे. आणि बऱ्याच दिवसातून बाईक चालवून खरंच मजा येते यार. लास्ट राईड मी महाबळेश्वर केलेली, त्यानंतर घरीच उभी होती, कुठे गेलो नव्हतो मी हिला घेऊन. आणि आज पहिल्यांदा असे चालवताना खूप 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 म्हणजे खूप मस्त वाटतं यार. आणि त्यामध्ये ना मोटरवॉक करायला आणखीन मजा येते यार. बऱ्याच दिवसानंतर हायवेवरती आलो आहे ना, तर मी माझी ती फिलिंग शेअर नाही करू शकत की कसं वाटते आता. म्हणजे आजात कसं होतं, पण आजात तशी एकदम आजच झाल्यासारखी फिलिंग येते मला आता. या खंबाडकी घाटात ना मला बाईक राईड करायला एक डुंबर अशी मजा येते, कारण रस्ता एकदम परफेक्ट आहे, सगळ्या रस्त्याचं काम झालेलं आहे, खड्डे वगैरे अजिबात नाही आहेत, त्यामुळे थोडासा अंदाज पण आहे मला या घाटाचा. त्यामुळे मस्त वाटते मला या घाटामध्ये राईड करायला. आणखीन एक घाट आहे कुंभारीचा,
पाटणवरून चिपळूणला जाताना तो घाट लागतो, तो घाट मला खूप डेंजर वाटतो. आतापर्यंत जेवढे मी घाट बघितले ना, जास्त नाहीत बघितले तरी पण आतापर्यंत जेवढे घाट बघितले ना, त्यामधला मला सगळ्यात डेंजर तो कुंभारलीचा घाट वाटतो. काय टर्निंग आहे त्या यार, त्याच्यात जबरदस्त असे म्हणजे नजर वाटे दुर्घटना घाटे आपण जे बोलतो ना, त्या घाटाला ते सूट होतं, परफेक्टली सूट होतं. हा सातारचा आणेवाडीचा टोल नका फेमस आहे, क्रॉस केल्यानंतर ऑलमोस्ट सातारमध्ये एंटर करतो आपण. आणि हा टोल क्रॉस केल्यानंतर की ऑलमोस्ट असं वाटतं की घरीच पोहोचलो, त्यामुळे हा टोल येण्याची मी आतुरतेने वाट बघत असतो पूर्ण रस्त्यावरती. सातारच्या KTM सर्व्हिस सेंटरमध्ये पोहोचलो आपण, बघूया आता गर्दी वगैरे आहे काय, की किती वेळ लागेल आपल्या कामाला आणि काय आणि कसं होतंय. तर सातारच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आलोय, जसं नेहमी सातारच्या सर्व्हिस सेंटर आल्यानंतर प्रवीण सर आपल्याला मदत करतात तसं आता पण करतात. तर बाईक ॲक्च्युली सोडून जावं लागत होतं, पण आता घरामध्ये एक आपल्या भावाचं लग्न असल्यामुळे बाईक सोडताना येत आहे, तर प्रवीण सर आपल्याला आजच्या आजच थोडंसं लवकर करून देत आहेत. तर थँक्यू, तुम्ही नेहमी आल्यानंतर आमची मदत करता त्यासाठी. नाही नाही, वेळ बघून लोकांना मदत केली पाहिजे, आता परिस्थिती तशी नाही आहे, प्रत्येक जण अडचणीत आहे सध्या करोनामुळे, त्यामुळे जेवढं काय सहकार्य करता येईल तो नक्कीच करू. नक्की नक्की, खूप धन्यवाद. आता आपली बाईक बाहेरून आली ना, त्यामुळे हिला पहिल्यांदा सॅनिटाईज करतात, नंतर मग वॉश वगैरे करून जे काही गाडीचं काम आहे ना ते काम करतील. तर सातारा सर्व्हिस सेंटरमधून प्रवीण सरांनी आपली बाईक ओके करून दिले, इंडिकेटरचं खराब झालेलं ते त्यांनी चेंज करून दिलं, त्यानंतर सीट कवर त्यांचे ते नाही आपल्याला चेंज करता आलं, तर सीट कवर मी आमच्या गावाशी ते आंबळ्याला चेंज केलं. आणि जास्त काय काम नव्हतं, चेनलूप वगैरे केलेली बऱ्याच दिवसानंतर, आता सर्व्हिसिंग करायची बाकी, तर मुंबईला जाताना एकदा आपल्याला जे सर्व्हिसिंग करता येईल. तर बाईक इथपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत कशी आली, बऱ्याच लोकांना हा प्रश्न होता, बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला, पण थोडासा सस्पेन्स होता त्यामुळे मी सांगितलं नव्हतं. तर बाईक आपल्यापर्यंत कशी आली, आपले इंजिन आपल्यावरून कसे आले, याची खूप मोठी स्टोरी आहे, बऱ्याच प्रोसेस केल्या तिला इथपर्यंत आणण्यासाठी, बट स्टील सगळ्या फेल झालेला. पण आपल्याच फॅमिलीतले एक मेंबर होते श्रीकृष्ण पवार, तर त्यांनी खूप हेल्प केली मला, तर ते मुंबईवरून आपल्या गावी बाईक घेऊन आले आणि आपल्याला ती बाईक देऊन ते रिटर्न गेले. तर गाईज, ही इथपर्यंत कशी आली नाही याचा त्यांनी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, आय बटनवरती देईन. तर आपली एंजल आपल्यापर्यंत सातारला कशी आली हे त्यांनी डिटेलमध्ये आपल्या त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, त्यामुळे त्यांचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि अर्ध्या रस्त्यातून गाडी मी इथपर्यंत कशी आली तुम्हाला याचं उत्तर या व्हिडिओमध्ये भेटलेलं आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो किंवा बऱ्याच लोकांना KTM किंवा ड्यूक घ्यायची असते, तर त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की हिला ॲव्हरेज किती आहे आणि हिचा मेंटेनन्स किती आहे. तर ॲव्हरेजचं मी नाही सांगू शकत, पण हिचा मेंटेनन्स तुम्ही बोलायला गेलात ना, तर फुल डिटेलमध्ये सांगण्यापेक्षा ना मी तुम्हाला एक हिंट देतो की मी हिचं इंडिकेटर चेंज केलं, तर याचं एक इंडिकेटर 600 रुपयाला भेटलं मला शोरूममध्ये, तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता याच्या मेंटेनन्सचा. सो मी जास्त काही डिटेलमध्ये सांगणार नाही आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर माझ्याजवळ आले, बऱ्याच दिवसानंतर हिला पाहिले, स्वतः मन सोपत डोळे बघून बघतो आता हिला मी. तर गाईज, भेटली ती पुन्हा. तर आज एंजल आले ना, त्या खुशीमध्ये मी आपला श्रीज एंजलचा टी शर्ट घातलेला, तर बऱ्याच लोकांना टी शर्ट हवा आहे, तर याबद्दल सुद्धा लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट देईन की कसा आणि कुठे अवेलेबल होणार आहे तो.